माय मराठी माय बोलीचं महाचॅनल मध्ये कवी संमेलन संपन्न होत आहे आणि आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे आज आहे भाऊबीज आणि या भाऊबीजेनिमित्त म्हणजे आम्हाला आता प्रत्येकांना आपल्या आपल्या बहिणीकडे जायचं होतं, परंतु कदम सरांनी सांगितलं की आपल्याला एका वेगळ्या बहिणीला एक वेगळी गिफ्ट द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे गायत्रीला सुद्धा हे माहीत नव्हतं की तिच्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. अक्षरशः या ठिकाणी ज्यावेळी गायत्रीच्या पुस्तकाचं प्रकाशन होत होतं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते की अनंत कदम सरांनी अतिशय स्तुत्त असा उपक्रम म्हणजे आज बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिनाचं औचित्य साधून आपल्या बहुजन समाजामध्ये अनेक कवयित्री होऊन गेल्या, अनेक कविता लिहिणाऱ्या आपल्या आया बहिणी घरामध्येच कविता बनवायच्या, त्यांचं काही पुस्तक तयार झालं नाही आणि त्या तशाच गेल्या, त्या काही प्रसिद्ध झाल्या नाहीत कुठं, टीव्हीवर पुस्तकामध्ये त्या कधीच आल्या नाहीत. आपल्या घरात जन्मलेल्या अनेक लता मंगेशकर त्यांना संधी कुणी दिली नाही, त्यांना टीव्हीपर्यंत कुणी पोहोचवलं नाही, त्यांना पिक्चरचं एखादं गाणं लिही असं कुणी म्हटलं नाही, म्हणून आमच्या घरात जन्मलेल्या लता मंगेशकर ह्या या जगाला कळाल्या नाहीत, त्या तशाच निघून गेल्या, त्या कधी प्रसिद्ध झाल्याच नाहीत. मग आम्ही एकच नाव घ्यायचं, कुण्या तर गायक गायिकेचं कुणाचं तर नाव घ्यायचं. अनेक हिरोचे आपण पिक्चर बघतो पण त्या हिरोपेक्षा भारी अभिनय करणारे मुलं आपल्या गावात असतात, पण दुर्दैव हे असतं की आपल्या मुलाला आपण संधीच देत नाही, आपल्या मुलांना संधी देत नाही आपण. मग ज्यांना संधी मिळते ते हिरो होतात, ज्यांना संधी मिळते तो सचिन तेंडुलकर होतो. आमच्या घरामध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर असतात पण आम्ही आमच्या सचिन तेंडुलकरला संधी देत नाही, आम्ही लोकांच्या सचिन तेंडुलकरचं गुणगान करत असतो, त्या हिरोचं आम्ही गुणगान करत असतो, त्यांचे पिक्चर आम्ही पाहत असतो, त्यांना श्रीमंत आम्ही बनवत असतो. परंतु आज मला अतिशय आनंद झाला की या ठिकाणी इतके प्रतिभा संपन्न कवी की ज्यांच्या समोर म्हणजे बोलायला माझं धाडस होत नाही, मला अतिशय आनंद वाटला. आमचे राजेसाहेब कदम यांना मी टीव्हीवर अनेक वेळा पाहिलेला आहे, टीव्हीवरच्या प्रोग्राममध्ये ते दिसतात, आज ते प्रत्यक्ष या ठिकाणी एक भाऊ म्हणून इथं आले, उभं राहून ते गायत्रीच्या या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहेत. हा अतिशय एक सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा प्रसंग आहे. आमचे अनंत कदम सर हे आमच्या उदगीरच नाही तर सबंध महाराष्ट्राला परिचित असलेले असे कवी आहेत. अनंत कदम सर उदगीरमध्ये वाचक संवाद नावाचा कार्यक्रम चालवतात, ज्या कार्यक्रमामध्ये म्हणजे उदगीर तालुक्यातलेच नाही, लातूर जिल्ह्यातलेच नाही, महाराष्ट्रातले नाही, तर भारताच्या बाहेरचे सुद्धा लोक येऊन आमच्या या वाचक संवादामध्ये बोललेले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये दोन कार्यक्रम सर घेतात आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांचे कार्यक्रम बंद पडलेले नाहीत, त्यांनी ऑनलाईन घेतलेले. आणि मग कदम सरांचा आणि गायत्रीचा संपर्क जेव्हा झाला, गायत्री ही कवयित्री आहे जेव्हा त्यांना कळालं, आणि मग तिच्या कविता अनेक कविता गायत्रीने लिहिल्या, तिनं या ठिकाणी जिजाऊची कविता सादर केली, अतिशय आनंद वाटला. कारण साहित्यिक सुद्धा दोन प्रकारचे असतात, कोणत्या साहित्यिकाचा आदर करावा हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे. आता सरांनी आमच्या सिंदगीकर सरांनी सुरुवातीला सावित्री आईची कविता या ठिकाणी सादर केली, अगदी सर्वजण आपण भारावून गेलो. सिंदगीकर सर हे सर्व महाराष्ट्राला कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेतच पण ते एक कथाकार सुद्धा आहेत. आतापर्यंत त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार आणि कवी ज्यांचंही पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, सरला नाही प्रवास असं त्या पुस्तकाचं नाव आहे, आत्ताच ज्यांनी म्हणजे सर्वांना अतिशय म्हणजे भारावून टाकलं असे आपले मुंडे सर, हे सुद्धा एक खूप मोठे प्रसिद्ध असे कवी आहेत. रागिणी या ठिकाणी उपस्थित आहे,
आणि या भाऊबीजेच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतोय. अतिशय आनंद वाटला की आपण गायत्रीचं सर या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे अशा अनेक गायत्री असतील त्यांना तुमच्यासारखा खरा भाऊ, आनंद कदम सरांसारखा भाऊ मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज गावामध्ये जर एखादा सप्ताह असेल तर लोक लाखो रुपये जमा करतात, परंतु आमच्या गावामधून एखादा ज्ञानेश्वर घडत असेल तर कोणीही मदत करत नाही हे वास्तव आहे. पण ते आमच्या आनंद कदम सरांनी केलं याचा कदम सर मला खूप खूप आनंद वाटतो. आणि तुमच्यासारखे भाऊ गायत्रीसारख्या बहिणीला मिळत राहो आणि या आपल्या समाजामध्ये असे अनेक कवी साहित्यिक निर्माण होत. मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले काही वडिला समान ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत की पाठीवर थाप मारल्यानंतर काय होत असतं. राजर्षी शाहू महाराजांनी पाठीवर थाप मारली आणि या देशाला बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान विद्वान, सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना जग म्हणतं, असे विद्वान या देशाला मिळाले अशी या शाबासकी पाठीवरती थाप मारण्याची ही ताकद आहे. आणि म्हणून या ठिकाणी गायत्रीच्या पाठीवर थाप मारण्यासाठी तुम्ही सुद्धा सर्वजण उपस्थित आहात. तिचे मामा या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण आपलं करावं तेवढं कौतुक, बोलावं तेवढं कमीच आहे असं मला वाटतं. आणि सरांनी मला एक कविता सादर कसा करा असं सांगितलं. मी पूर्ण काही कविता म्हणणार नाही, पण दोन कडवे म्हणतो म्हणजे मला थोडंसं ती कविता आवडते. वामनदादा कर्डक हे सुद्धा अतिशय म्हणजे पूर्ण म्हणजे भारतात त्यांचं नाव आहे, चांगले कवी. आणि समाजाच्या परिवर्तनासाठी जसं आता शिंदगेकर सरांनी, मुंडे सरांनी, दुवे सरांनी ज्या कविता मांडल्या, गायत्रीची सुद्धा कविता, कदम सरांची कविता ही तशीच आहे. म्हणजे समाजाला, समाजाचं परिवर्तन करण्यासाठी या कविता असतात, समाजाला बदलवण्यासाठी हे साहित्य असतं. तसं वामनदादाचं सुद्धा साहित्य आहे. त्यांनी शिवरायांवर लिहिलेली एक कविता या ठिकाणी फक्त तिचे दोन कडवे सादर करतो आणि मी थांबतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अनेकांनी शिवाजी महाराजांवर पुस्तकं लिहिली. अब्जोपती ते लोक झाले, हेलिकॉप्टरमध्ये ते फिरतात, शिवशाहीर म्हणून ते घेतात स्वतःला. आणि शिवाजी महाराजांची बदनामीच त्यांनी त्या पुस्तकात केलेली आहे. त्यांना पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला, परंतु शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास त्यांनी लिहिला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वांना समान न्याय होता, म्हणूनच आज 400 वर्षानंतर सुद्धा सर्वजण त्यांचं नाव घेतात. मुसलमान लोक सुद्धा आज शिवजयंती करतात. गेल्या वर्षी रावणगावला आपण गेलो होतो कदम सर, मुस्लिम समाजाने शिवजयंती साजरी केली. अनेक ठिकाणी मुसलमान लोक सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, कारण शिवाजी महाराजांचं कार्यच तसं महान आहे. म्हणजे इथल्या अत्यंत पिचलेल्या माणसाला त्या काळामध्ये कोणतीही राजवट सांभाळत नव्हती, तेव्हा त्यांना सांभाळणारा एक राजा, शेतकऱ्यांचा पुत्र निर्माण झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग त्यांचं जे कार्य आहे ते अनेक अंगानं मोठं आहे, त्यावर वामनदादांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू कशा पद्धतीने त्या काळात नांदत होते त्यावर ही कविता आहे. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान, अर आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, अर आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती, काळ्या राती तळपत होती जिच्या रूपाची उण, अशी देखणी सुंदर होती एका मुस्लिमाची सुण. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं उण, अशी देखणी सुंदर होती एका मुस्लिमाची सुण. त्या तरुणीला तो आई म्हणाला, त्या तरुणीला तो आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान, अर आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान. धन्यवाद.